नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. या पोराला ना जरा सुद्धा वेळेचं भान नाही, कायम उशीर करत असतो. येईल हो, तुम्ही नका उगत चिडचिड करू. निलिमा वंस, जरा तुम्ही तरी एकदा फोन करून बघता का? अहो वहिनी, चार फोन लावून झालेत, प्रत्येक वेळी दोघांचंही एकच उत्तर, हे काय आलोच. खरंच आजच्या या पिढीला ना वेळेचं भानच नाहीये. खरंय, हे बघ आले. शुभ मानू, अरे किती उशीर. सॉरी ए, सॉरी विरी, नंतर करा, आधी लवकर आतमध्ये चला. चला या, तरी मी तुला सांगत होते. नमस्कार देसाई साहेब. अरे इनामदार साहेब, या 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 रे सगळे. वाह, नमस्कार. नमस्कार. नमस्कार अनु. शुभम काकांना नमस्कार करा. नमस्कार करते. आयुष्यवंत वा. शुभम, हे आजी आजोबा आहेत ना? म्हणजे यांच्या तस्वीरी आपल्या घरी पण आहेत. बाळा, ह्या तस्वीरी आपल्याकडे असायलाच हव्यात. आणि हा जो तुझा नवरा शुभम, याची देही याची डोळा बघतोय ना, ते केवळ यांच्याच मुळे. म्हणजे? मी काही समजले नाही. सुनबाई, असं समज की यांच्यामुळेच माझ्या शुभमला दुसरा जन्म मिळालाय. शेखरराव, गेल्या खेपेस जी आपण देणगी दिली होतीत ना, त्याचा अन्न छत्रासाठी फार मोठा उपयोग झालाय. दूरवरून आलेल्या गरीब भक्तांचा भूकेचा प्रश्न चुटकीसरशी सुटला. अहो देसाई साहेब, मदत करणारे आम्ही कोण? ती देवी आईच आमच्याकडून सारं काही करून घेते. तसं नाहीये. अहो, तुमच्यासारखी दानशूर माणसं आजच्या काळात मिळणं फार अवघड गोष्ट आहे. बाळ झालं देसाई काका, खूप केलं कौतुक. ही घ्या आमच्यातर्फे अन्न छत्रासाठी छोटीशी मदत. आणि हो, कधीही आमची गरज लागली तर निसंकोचपणे फोन करा, हे माझं कार्ड. देसाई साहेब, शुभम एका चांगल्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे बरं का? बरं. आणि सुनबाई सुद्धा एका मोठ्या अमेरिकन कंपनीचं भारतातलं काम बघतीये. अरे वा वा वा. शुभम, अरे शुभम, एवढे पैसे कोणी देणगी म्हणून देत का? अगं, पैशाचं काय घेऊन बसली असा नक्कीच. मी माझं सर्वस्व जरी देवी आईच्या चरणी अर्पण केलं ना, तरी ते फारच कमी आहे. अरे हो, पण एखाद्या देवस्थानाला एवढं महत्व का द्यावं? ते सांगून कळणार नाही, त्याला ती अनुभूती यावी लागते. ती अनुभूती मी आणि माझ्या परिवाराने प्रत्यक्षात अनुभवली आहे. मला सारं काही स्पष्ट आठवत आहे. हाच तर दिवस होता तो, हीच ती जागा. सेवा पकरो पे दोस्तों न सोच्वी.
शुभम याला दान करणे असं म्हणतात. लक्षात ठेव, आपल्याकडे जे मुबलक प्रमाणात आहे ते गरजवंताला द्यावे. आणि पुराण काळापासून दान धर्माला खूप महत्व आहे बेटा. लक्षात ठेव, कुलस्वामिनी अंबाबाईच्या कृपेनं आपल्याला खूप काही मिळालं आहे. ते सढळ हातानं दान करणे यासारखं पुण्य नाही. कळलं का? दे त्यांना. हो, ते सगळं ठीक आहे, पण आपल्याकडचं सगळं असलेलं संपलं तर? नाही नाही, असं काय होत नाही. दान केल्याने संपत नाही, उलट दुपटीनं वाढतं. समजलं? एक काम कर, तुझ्याकडे किती पैसे आहेत जादू करतो मी, बघ. एवढे आहेत. आता हे सगळे त्यांना दे. दे. हा, दिलेत, संपले सगळे. आता हे परत दुपटीने खिशात येतील. कुलस्वामिनी अंबाबाई, बघ, आहे की नाही जादू? आले की नाही सगळे पैसे? मस्त आलेत ना. हो हो, मस्त आले. नातवा सोबतच रमाल की आमच्याकडेही थोडं लक्ष द्याल? आलो आलो, बस झाले फोटो. आता बस, आम्ही नव्हतो ना,
आम्हाला सोडून फोटो काढले. थकलो रे बाबा. आई बाबा, आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस. तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. नमस्कार कर. आई बाबा, तुम्हाला आम्हा दोघांकडनंही खूप खूप शुभेच्छा. आणि असाच आशीर्वाद असू द्या. हो बेटा, जावई बापू. पाहिलंच कल्याणी, असा सोन्यासारखा मुलगा मुलगी, जावई सून, आणि महत्वाचं म्हणजे हा लाडू. शुभम माझा नातू. कुलस्वामिनी आई अंबाबाईच्या कृपेनं आज मी खूप सुखी आणि समाधानी आहे. अंबे. नमस्कार बाळासाहेब. नमस्कार. नमस्कार. प्रथम तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. बर, सांगितल्याप्रमाणे सगळे पेपर्स मी आणलेले आहेत, पण एकदा नजरे घालून घाला पाटील. बाळांनो, मी तुम्हाला सांगणारच होतो, पण माझी खात्री आहे मी जे डिसिजन घेतलंय त्याच्यावर तुमची कोणाची हरकत नसेल, कारण माझ्या आनंदातच तुमचा आनंद असेल. अहो, कसला निर्णय? काही स्पष्ट बोलाल का? वहिनी साहेब, मी सांगतो. बाळासाहेबांनी त्यांची संपूर्ण संपत्ती या मंदिराला दान दिलेली आहे, त्याचे हे पेपर्स. तुम्हाला सांगायचं म्हणजे, कुठल्याही वडिलोपार्जित संपत्तीला हात लावला नाही, आणि माझी अपेक्षा आहे की माझ्या मुलांनी तसंच स्वतःच्या हिमतीवर स्वतःची ओळख निर्माण करावी. काय हो देसाई साहेब, बरोबर ना? अगदी बरोबर. अहो, तुमचीच मुलं ती, तुमच्याच पावलावर पाऊल ठेवणार. बर बाळांनो, मी हा जो काही निर्णय घेतलाय त्यावर तुमचा काही आक्षेप? अहो बाबा, आक्षेप कसला? तुम्ही जो काही निर्णय घेतलाय तो अगदीच योग्य आहे. तुमच्या संपत्तीचा काय करायचा सर्वस्वी अधिकार हा तुमचाच आहे, आणि यात आम्हाला कोणालाही काही आक्षेप नसेलच. काय शेखर दादा, वहिनी बरोबर बोलतोय ना? हो हो, बरोबरच आहे. आई अंबाबाई की जय. शुभमला जरा घ्या ना. अरे वा, घे. हो, त्यांना दे. तर बाळांनो, तुम्ही सगळे मला माफ करा की मी एवढा मोठा निर्णय तुम्हाला सगळ्यांना न विचारता घेतला. पण मी काही सगळं दान केलं नाही, माझी जमा पुंजी आहे. तुम्ही सगळे आहात, संपत्ती पैसा हे काय आज आहे उद्या नाही. अहो, पण निदान स्वतःच्या म्हातारपणासाठी तरी काही ठेवायचं. कशाला? मुलं आहेत ना आपली. अरे मुलांनो, करणार ना आमचा सांभाळ? काय हो बाबा, अहो तुम्ही असं का बोलताय? आम्ही आहोत ना सगळे. मग काय? आई बाबा, तुम्ही आता काहीही काळजी करू नका, आम्ही आहोत ना. आणि आता तुम्ही आराम करा, आम्ही निघतो आता. अगं, एवढ्या रात्री कुठे निघालात? जाल की उद्या सकाळी? अहो आई, नको रात्रीतून निघायला. हवं उद्या सकाळी ऑफिस पण जॉईन करता येईल ना? ठीक आहे, जाऊ द्या. अगं, कामाची माणसं आहेत ती, आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला आले तेच बस झालं. या तुम्ही या. पण नीट जा, रात्रीचा प्रवास आहे, सावकाश. अरे नको नको. अगं अगं, वाकू नको ग बाई. कितींदा सांगायचं तुला, चौथा महिना लागलाय, आता तरी काळजी घे. हो. आणि हो, काही लागलं सवरलं तर फोन कर. बर. पहिलं बाळणपण आपल्याकडेच होणार, कळलं? कळलं बाबा. चला येते आता. चला येते. येतो. चला.
आई नको रे. अरे आलीस, किती दमलीस ग. पण तुला एक सांगू कल्याणी, तू दमलीस की अजून सुंदर दिसतेस. चल बस बस, नीट बस. चला सगळी कामं आटोपलीत. आटोपली ना, कधी एकदा अंग टाकते अंथरुणावर असं झालंय. अहो काय करताय? का नरकात पाठवायचा विचार केलात वाटतो. म्हणजे बायकोनी नवऱ्याचे पायचे पाहिजे, पण नवऱ्यानी चेपले तर बायको नरकात जाते असं कुठल्या शास्त्रात लिहिलं आहे ग? आणि असं जर कुठल्या शास्त्रात लिहिलं असेल तर ते मला मान्य नाही. म्हणजे तुम्ही ऐकणार नाहीत? नाही, सवालच नाही. पण खरं सांगू, आज मी सगळ्या जबाबदारीतून मुक्त झालो, खूप समाधानी आहे मी. पण मला मात्र सतत वाटत, एवढा मोठा निर्णय घेण्याआधी तुम्ही एकदा तरी मुलांना विचारायला हवं होत. तू उगाच काहीतरी विचार करू नकोस. हा अग, आपली मुलं खूप समंजस आहे, त्यांना जबाबदारीची जाणीव आहे. जर त्यांची काही अपेक्षा असती तर त्यांनी तसं बोलून दाखवलं असतं. पण तू बघ, एकाच्याही चेहऱ्यावर काही असमाधान वाटलं तुला, खूप समाधानी आहे ना? हा बर, तू झोप आता. तुम्ही झोप, झोपते मी पण. बोलणार आहेस की नाही? बोलायला काही बाकी ठेवलंय? हे बघ, तुझ्या मनात काय चाललंय ना ते मला चांगलंच ठाऊक आहे. आणि ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्यासाठी उगाच त्रास का करून घ्यायचा? तेव्हा आता लाईट घालव आणि शांत झोप. Thank you.
शुभम बाळा रे आवर ना लवकर, आज स्कूल बस येणार नाहीये, बाबा ऑफिसला जाताना तुला सोडतील शाळेत. रत्ना, अगं तू दुपारच्या कामांचा गाठ आता कशाला घालतीयस? सकाळची कामं राहतात ना. मग अहो पण माझ्यावर कशा पाहिजे चिडताय तुम्ही बहिणी साहेब? मी कधी तुमच्या कामात मध्ये मध्ये केलंय का? विद्या मला उशीर होतोय. हो झाला का शुभम तयार? हो झालाय शुभम, आवर लवकर बाबा चिडतील. विद्या हा झाला का ग चहा? आई तुम्ही मला नका ना विचारू प्लीज, तुमचं तुम्ही करून घ्या, तुम्ही बघताय ना माझी किती धावपळ चालू आहे ते. आई साहेब म्या करून देऊ का चहा तुम्हास? नाही अगं नको, तू आवर तुझं काम, मी बघते चहाच. शेखर तू घेणार का चहा? नाही नको आई, मला उशीर होतोय. बर बाबा नाही उठले अजून? अरे छान झोप लागली आहे त्यांना म्हणून मीच नाही उठवलं. चहा झाला की उठवते. ओके अहो हो हे घ्या तुमचा डबा आणि दोघही डब्यातलं दिलेलं सगळं संपवा. हो अच्छा चल शुभम लवकर चल. अहो उठला का? अहो उठा, तर किती वेळ झोपून राहायचं ते? एरवी झाला का चहा, झाला का चहा विचारून हैराण करतात. आता एवढा चहा घेऊन आले तर हो नाही की चू नाही. अहो काय म्हणते मी, शेखर विद्या शुभम सगळे निघायच्या तयारीत आहेत, उठा आता. अहो काय म्हणते मी, हे बाबा असे झोपूनच राहणार आहात का हो तुम्ही? कधीची आवाज देते पण उठायचं नावच नाही. अहो अहो Thank you.
हे असं अचानक घडल्यामुळे आम्ही देखील हतबल झालोय ग. तुझ्याकडे काही असतील तर. नाही म्हणजे माझा पगार झाला की मी परत देईन. तुला जर काम करायचं नसेल ना तर तू नको करूस, निघून जा. शहरात काही मोलकरणींची कमी नाहीये. उगाच वड्याचं तेल वांग्यावर काढू नका वहिनी साहेब. माझी काय चूक असेल ना तर तुमचं सगळं बोलणं मी ऐकून घेईन, पण माझी चूक नसेल ना तर मी माझ्या नवऱ्याचं बी ऐकून घेत नाही. हा असं काय झालंय विद्या? अगं कशाला सकाळी सकाळी चिडतेस तिच्यावर? तुम्ही असू द्या, नका आमच्या मध्ये पडू. सगळ्यांना फक्त मी चिडचिड केलेली दिसते, पण मी दिवसभर घरात राब राब राबते ते नाही कुणाला दिसत. माझ्या स्मेलीचं नशीब फुटकय. रोज आदळापट करूनच दिवसाची सुरुवात होणार आहे का? राहू दे, नकोय तुझा डबा. अरे चाललो मी असाच. अरे 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 शेखर, अरे शेखर थांब. अरे मी दे. राहू द्या, काही गरज नाहीये. माझ्या नवऱ्याचं बघायला मी समर्थ आहे. उगाच पुळका दाखवायची गरज नाहीये, कळलं? अगं तू काय तोड बघत बसली आहेस? बाकीची कामं कोण करणार आहे? नसती आपले किटेर पटेर किटेर पटेर लावत आहेत सकाळपासून. या पोरीच ना डोकंच ठिकाणावर दिसत नाही. शुभम स्कूलला जायचं ना? भवाने. हाँ? हाँ? काय चाललंय तुझं हे? कुठं काय? काय नाही वनी साहेब. हो मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. ते मंगळसूत्र चोरायचा तर प्लॅन नव्हता ना तुझा? अहो काहीतरी काय बोलताय वहिनी साहेब तुम्ही, म्या फक्त बघत होते. असं तुझ्यासारख्यानं ना मी खूप चांगली ओळखते. गोड गोड बोलायचं आणि घरातल्या वस्तू लंपास करायच्या. चोर ती कुठली? हो वहिनी साहेब,
काय वाटेल ते बोलू नका. हा माझ्या बापानं मला असं चोऱ्या करायला शिकवलं नाही. काय झालं, कसला एवढा गोंगाट करताय? विचारा तुम्हीच, फार डोक्यावर चढवून ठेवलायत ना तिला. अहो बघा ना साहेब, या माझ्यावर चोरीचा आरोप करतात. म्या का चोर हाय वय? अवो हे घर माझं घर समजून म्या काम करते हित. हा अशी कशी वागेन वो मी? विद्या, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हा घर रत्ना अशी नाहीये का? हो म्हणजे मी खोटं बोलती असं म्हणायचंय तुम्हाला? एका मोलकरणी समोर तुम्ही घरातल्या सुनेला खोटं ठरवताय? नाही ग बाई, तुला काय घेऊन जायचंय ना ते सगळं घेऊन जा. मी कोण आहे ना बोलणारी? आई साहेब, तुमच्याकडे बघून म्या गप्पा बसते. हा नाही तर मी ऐकून घेतलं नसतं कुणाचा. काय करशील ग, काय करशील? काय करीन, सोडून जाईन. तुमचं काम. जा ग, जा गप्प बसा दोघी. मी आपण बघते कोण करत काम तुमच्याकडे. तर आई, आई कशा हो तुम्ही अशा? वस्तू कुठे ठेवता आणि विसरून जाता. आत्ता माझं लक्ष गेलं म्हणून ठीक आहे, नाही तर काय केलं असतं आपण? विद्या, अगं हल्ली मला माझ्याच गोष्टी लक्षात राहत नाही पुन्हा कुठेतरी ठेवून द्यायची. त्यापेक्षा तू हे तुझ्याकडे नीट सांभाळून ठेव. आई आहो, पण मला अगं मला गरज लागली तर मी मागेन तुझ्याकडे. बर, आता तुम्ही एवढं म्हणताय तर मी ठेवते माझ्याकडे नीट सांभाळून. इंद्रदेवाने ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि अगदी सूर्योदयाच्या वेळी कर्णाकडे भिक्षा मागायला आला. यावेळी इंद्राला चांगलंच माहित होत की आपण कर्णाकडे काहीही मागितलं तरी तो नाही म्हणणार नाही. म्हणून त्याने कर्णाकडे त्याची कवच कुंडल मागितली आणि दानशूर कर्णाने देखील एका क्षणाचाही विलंब न लावता आपली कवच कुंडले त्या ब्राह्मण रूपी इंद्राला दानात देऊन टाकली. शुभम चला झोपायला, रात्र झालीय, सकाळी शाळेत जायचंय ना. आई, आज मी आजीकडे झोपेल, आजीनं मला छान छान गोष्ट सांगते. उगस हट्ट करू नकोस, नाही तर धपाटे मिळतील. चल लवकर रे. अगं विद्या, त्याला इथे झोपायचं तर झोपू देत की आजच्या दिवस. मी सकाळी उठवीन त्याला वेळेत. तुम्ही असू द्या, इथे तुम्हाला तुमच्याच गोष्टी लक्षात राहत नाही. त्यात आणखी आमच्या नका अंगावर घेऊ, आमचा आम्ही बघून घेऊ. आमचं आम्ही म्हणजे? विद्या अगं, या घरात आमचं तुमचं कधीपासून व्हायला लागलं? आई प्लीज, आधीच ना दिवसभर काम करून मी खूप थकली आहे, त्यात मला आणखीन वाद वाढवायचे नाहीयेत. शुभम तू झोपायला येतोयस का बाबांना सांगू मी? जा शुभम बाळा, आईचं ऐकायचं असतं. पण आजी, मला तुझ्याकडूनच गोष्ट ऐकायची आहे. हो रे सोन्या, मी कुठे चाललीये? आपण उद्या ऐकू. दिवसभर गोष्टीच ऐका, तेच येणार आहे वाटतं परीक्षेत. चल रे शुभम. अगं हळू. शेखर, थोडा वेळ आहे का तुझ्याकडे? जरा बोलायचं होतं. घरातल्या चुगल्या करणार असशील तर त्यासाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाही. अरे असल्या गोष्टी कधी केल्यात कमी? मग काय काम आहे, बोल पटकन. मला भरपूर काम आहेत, उद्या सकाळी सगळं हे ऑफिसमध्ये सबमिट करायचं आहे. मला बोलायचं आहे ते देखील महत्वाचं आहे.
तुझ्या बाबांना जाऊन बरेच दिवस होऊन गेले, पण त्यांचं अस्थिविसर्जन झालं नाही अजून. वेळ काढून तेवढं करून घे. कसल्या भाकड कथांवर विश्वास ठेवतेस गाई तू? हे अस्थिविसर्जन, वर्षश्राद्ध, पिंडदान, हे सगळं अंधश्रद्धा आहे. या सगळ्या गोष्टींसाठी ना माझ्याकडे वेळ नाही आहे, आणि खरं सांगायचं तर पैसेही नाही आहे. कसा बसा घर खर्च चालतो पगारावर, त्यात हा वेगळा खर्च मला परवडणार नाही. तुझे बाबा मात्र सारं काही एकट्यानेच करायचे, त्यांनी कधी अशी कारण दिली नाही. मला फार काही सांगायचं नाहीये, फक्त मुलगा म्हणून एवढं कर्तव्य पार पाड राजा. मग रे, अग मग काय, आम्ही जिंकलो. शाबास, शहाणं बाळ माझ. विद्या, म्हणजे मी रोज ऑफिसला डबा न घेताच जायचंय का? मी तरी काय करू मग? बघताय ना तुम्ही, घरातली सगळी कामं मलाच एकटीला करावी लागतायत. कुणाचा साधा हातभार पण नाहीये. मोलकरीण बनून राहिलीये मी या घरात. काय झालं विद्या? सांभाळ स्वतःला. ऐक अगं, काय झालं विद्या? विद्या, नाही मला उठता पण येत नाही, कमरेत लचक भरलीये. तू काळजी करू नको, आपण लगेच डॉक्टरांकडे जाऊ, होईल सगळं नीट. आणि काय हे आई, एक तर दिवसभर त्या शुभम सोबत खेळत बसतेस, नाहीतर बघावं तेव्हा देवघरात टाळ कुटत बसतेस. कधीतरी विद्याला घर कामात मदत करत जा, त्या एकटीवर किती भार पडतो. अहो तुम्ही नका त्यांना काही बोलू, माझीच चूक आहे, मीच जरा सांभाळून काम करायला हवं होतं. ते काही नाही, तू गप्प बस. घर म्हणून तिची काही जबाबदारी आहे की नाही? अरे मी मदत करतच होते, पण शुभम खेचून घेऊन गेला खेळायला. आणि तू गेलीस? तू त्याच्या एवढी लहानच आहेस ना, तुला तर काही समजतच नाही, नाही का? बाबा, आजीला कशाला बोलताय? आई होईल ना लवकर ठीक. तू गप्रे, मोठे बोलत असताना मध्ये बोललास ना तर मुसकाट फोडीन. शेखर, उगीच माझा राग त्या पोरावर काढू नकोस. विद्या, तू आराम कर, मी बघते सगळं घरातलं. आऊ नाही, नको आई, आऊ नको, राहू द्यात, मी करीन हळूहळू. आता ती म्हणते ना करीन म्हणून, तर कर ना जरा वेळ आराम. तुमच्या कटकटीमुळे ना जीव नकोस झालाय अगदी. इकडे ऑफिसमध्ये त्या बॉसची कटकट, इकडे तुमची चिवचू, माणसाने जगावं तरी कसं, इथे कोणी समजून घ्यायलाच तयार नाही. गोंधळ मांडीला, माझ्या देवीचा गोंधळ मांडीला, माझ्या आईच ठाणे मनात भरले या. चांगला धडधकट दिसतोय की, लाज नाही का रे वाटत भिका मागायला? नाही 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 ताई साहेब, आम्ही भिकारी नाही हो, मी भगत आहे, भगत देवीचा. पाच घरे जोगवा मागतो आणि देवीला अर्पण करतो. अरे असं तुमच्या सारख्याना दिवसभर देत राहिलो ना, तर आम्हाला एक दिवस तुमच्या बरोबर भिका मागत फिरावं लागेल. चल निघित ना, परत जर माझ्या दारात दिसलास ना तर कंबरड्यात लाद घाली ना, निघित ना. नगर नगर ताई साहेब, तुम्हाला दान द्यायचं नसेल तर देऊ नका सा, पण असं वाईट वांगाय बोलू नका. गावात आलो कि पहिले घर तुमचं असत म्हणून मी इथं आलो. मला आज यायला नको पाहिजे, तू चुकलो, मी परत नाही येणार, परत नाही येणार. पण मी भिकारी नाही ताई साहेब, मी भिकारी नाही ताई साहेब, देवीचा भगत भिकारी नाही. आज पर्यंत ह्या घराच्या दारातून कुणी रित्या हाताने गेलं नाही, आणि तू चक्क त्याला हाकलवून लावलंस. आणि असं काय देतो ग आपण त्यांना, वाटीभर तांदूळच ना. मग
वाटीभर तांदळाला काही किंमत नसते, ते फुकट येतात. आणि या घरात आम्ही तुमचं पोट भरतोय ना, तेवढं पुण्य पुरेस आहे. आणखी नकोय समाजसेवा. शुभम, शुभम कॉट्या सांगितलेला कळत नाहीये का? चल, या घरात एक दान शूर होऊन गेलाय तेवढं पुरेस आहे. आणखी दुसरी पैदाइश नकोय. चल लवकर. आई, तुला तर बरं नव्हतं वाटत ना? तू तर नीट आहेस. म्हणजे तू खोट बोलत होतीस ना? तुला फार शेफारलाय, चांगले थप्पड द्यायला पाहिजे. हा या रे, आणा ते सामान. ही रिकामी जागा दिसतेय ना, इथे ठेवून द्या. आणा आणा पटपट. हा इथे ठेवा. हा अगं या अगं विद्या, हे काय चाललंय? सगळं सामान माझ्या खोलीत का ठेवते? आई तुम्ही एवढं वाईट वाटून घेऊ नका. हे सगळं सामान आता जुनं झालंय म्हणून मी सगळं नवीन ऑर्डर केलंय. आणि ते नवीन सामानापुढे हे जुनं पुराण नाही बरं दिसत. अगं पण म्हणून हे सगळं माझ्या खोलीत? मग त्याला काय झालं? तुम्हाला झोपण्यापुरती कॉट आहे ना, आणखी किती जागा हवी आहे? अरे पटपट हात हलवारे, चला आणा इकडे ठेवा. ठेवा इथे ठेवा. चला अजून काय राहिलंय बाहेर बघा पटकन. अरे हळू ठेवा रे. हा माझी. ठेवा इकडे. काय काय राहिलंय अजून? ठेवा. चला चला आवरा, अजून बरंच सामान बाकी आहे रे. चला पटपट. अरे हळू ठेवा रे. त्या वस्तू जरी निर्जीव असल्या तरी त्यात माणसांच्या आठवणी दडलेल्या असतात. अरे मॅडम जी, अहो प्रेमाचं प्रतीक आहे हे. शहाजहाननी मुमताजला दिलं होतं, पण माझी बेगम ही मुमताज पेक्षा कमी सुंदर नाहीये. नजराना कबूल कीजिए राणी साहेब. तुम्ही म्हणजे ना अतिस करता कधी कधी. अहो हे काही वय आहे का आता आपलं असल्या गोष्टी करण्याचं? कल्याणी, अगं प्रेमाला वयाची मर्यादा नसते. मन तरुण असायला लागतं बस. आणि ज्याची बायको अशी सुंदर, इतकी देखणी असेल, त्याला थोडं रोमांटिक व्हायला काय जात. ओ देवानंद, गप्प बसा, ऐकेल कोणीतरी. ऐकणे दो. कोणी ऐकत नाही. मैडम ये फोटो कहाँ पे लगाओ? फोटो वहाँ बीच में लगा देना, वो वाला फोटो निकाल देना. ठीक है मैडम. अगं विद्या, तो बाबांचा फोटो है. अयो माहिती आहे मला, पण त्यात काय एवढं? हे पेंटिंग बघितल्यापासून ना माझ्या मनात खूप भरलंय. आणि आता एवढं महागाचं पेंटिंग आहे म्हटल्यावर त्याला जागा पण तशीच हवी ना साजेशी, नाही का? तुम्ही बघितलंय या नवीन वस्तूंमुळे घर किती छान दिसतंय. तुम्ही माझ्या नजरेने बघितलं ना, तुम्हालाही आवडेल. मॅम ये फोटो कहाँ पे रखू? कितनी बार पूछोगे, वो अंदर बेडरूम में रख दो जो पुराना सामान रखा उधर. जाओ. आई आणि बाबांचं काय? म्हणजे ते आपल्या सगळ्यांच्या मनात आहेतच ना, मग त्यासाठी फोटो कशाला हवाय? शिवाय त्यांचे संस्कार आहेतच की आपल्या सोबत. आई आणि मी असं ऐकलंय की मेलेल्या माणसांचे फोटो घरात लावू नयेत, फार अशुभ असतं ते. बापरे, माझं जरा बेडरूम मध्ये हावरायचं राहिलंय, बरंच सामान असतं व्यस्त आलेच मी.
हसीन पाव जमी पर मत रखिए, मैले हो जाएंगे। हॅलो, हाय, कोण? निलिमा, कशी आहेस बाळा? अगं मी बरी आहे. अगं डॉक्टरांनी डेट दिली आणि तेच सांगायला मी फोन केला. अगं मग आता तुला ताबडतोब तयारी करायला हवी. आता तब्येतीला सांभाळ, जास्त दगदग करू नकोस. अगं हो, ते काही नाही, तुझं पहिलं बाळणपण ठरल्याप्रमाणे ह्याच घरी होणार. अगं मी काय म्हणते ऐकशील का? अगं बोलत काय बसलीस? मी शेखरला तुला घ्यायला पाठवते. अगं काळजी घे. काही स्वतःच बोलते आणि स्वतःच फोनही ठेवते. अरे बरं झालं शेखर तू आलास, निलिमाचा फोन होता. बरं, डॉक्टरनी डिलिव्हरीची तारीख दिली. अरे वा, हो का? बाळणपणाला तिला घरी घेऊन यायला हवं. हो तर तू सुट्टी काढून तिला घरी घेऊन येतस काय? हो आई, सांगतो मी तुला. हा बर. काय काय ग? काय काय आज चला सांगते. अग अग काय करताय तुम्ही? हे स्पष्ट नकार द्यायचा ना. हे बघ विद्या, मला असं अचानक एकदम नाही म्हणता येणार नाही. माझी बहीण आहे ती. तुम्ही ना पक्के बुळसट आहात. हा तुम्ही बघताय ना आधीच आपला किती खर्च झालाय ते. तुमच्या आईला काय जाते बोलायला? आणि त्यांना जर एवढंच वाटतं ना तर तुम्ही करा म्हणा तुमच्या मुलीची डिलिव्हरी. अगं पण आता काय करायचं? आईला काहीतरी कारण द्यावं लागेल. ते तर आहेच. मी बघते आता काय करायचं ते. तुम्ही काही करू नका. तुम्ही फक्त माझ्या होला हो म्हणा म्हणजे झालं. नाही तर तुम्हाला यायचा तुमच्या बहिणीचा पुळकामध्येच. कळतंय का मी काय सांगतेय ते? हो. जगायचंय आपण? खरंच आपल्यावर भीक मागायची पाळी आली आहे. देवा कस होणार रे? अगं विद्या काय झालंय? भरल्या घरात का रडतेस तू अशी? शेखर, अरे कोणी सांगेल का मला काय झालंय ते? आई अहो कसं सांगू? अगं पण सांगशील तरी काय झालंय? अगं काय बोल तरी. यांना कामावरून काढून टाकलंय. आई आता तुम्हीच सांगा कसं करायचंय आपण. हा सगळा घर खर्च यांच्याच पगारावर चालायचा ना. आता कुठून आणायचे पैसे आपण? मला खूप मनापासून वाटत होत निलिमा वंशांचं पहिलं बाळणपण आपण आपल्या घरी करावं. त्यांचे सगळे डोहाळे पुरवावेत.
पण आता सगळी स्वप्न स्वप्नच राहणार आहेत. खूप इच्छा असून सुद्धा आपण काहीच करू शकणार नाही हो. कसा करायचा सगळा घरातला खर्च, शुभमचं शिक्षण, सांगा ना. आज बाबांनी पैसे ठेवले असते तर ही वेळ आली नसती आपल्यावर. प्रत्येक वेळी तुझा बाबांनी केलेल्या दानावरच काय डोळा असतो ग? लक्षात ठेवा, त्यांनी जे काही दानधर्म केलंय ते स्वकमाईतून, ना की तुमच्या कोणाच्या कमाईतून. खबरदार, पुन्हा यांच्या दानाचा विषय काढलात तर. का नाही बोलायचं आई तिने? ती या घरातली सून आहे ना, मग तिचा एवढाही अधिकार नाही? आणि असं काय चुकीचं बोलली ग ती? बाबांनी कुणाला विचारून तो निर्णय घेतला सांग ना. आम्ही त्यांचे कुणीच नव्हतो की आमच्या प्रती त्यांची काही जबाबदारीच नव्हती. स्वकमाईने म्हणे तुम्ही मोठ्यांनी चुका करायच्या आणि त्याचे भोग आम्ही भोगायचे. बाबांनी आयुष्यभर दान धर्म केलेत, आज आपल्याला गरज असताना कोण आलंय मदतीला सांग ना, कोण आलंय? आज जर का ते पैसे असते तर ना मला नोकरी गेल्याची चिंता असती, ना नीलिमाच्या बाळणपणाचा प्रश्न उद्भवला असता. तेव्हा आई तू विद्याला बोलण्याआधी तू स्वतः थोडा विचार कर म्हणजे झालं. दानशूर म्हणे आजी. आजी चल चल, हे बघ मी तुझी रूम किती छान स्वच्छ केली, आता तुला काहीच त्रास होणार नाही. इतने सुंदर आंखों में ये आंसू शोभा नहीं देते बाबू मोशाय, ये बहुत अनमोल है, इन्हें ऐसे ही मत बहने दो. आई मी खेळायला चाललोय. सांभाळून रे. हॅलो, कोण? हा आई. हा निलिमा वंश, बरं झालं तुम्ही फोन केलात, नाहीतर मी आज करणारच होते. का वहिनी, काय झालं? माफ करा निलिमा वंश, म्हणजे खरं तर तुम्हाला हे सांगताना मलाच कसं तरी होत आहे, पण तुम्ही जर बाळणपणासाठी इकडे नाही आलात तर फार बरं होईल. आता तुमच्यापासून काय लपवायचं आहे म्हणा? सगळंच होत्याचं नव्हतं झालं. एकतर यांची नोकरी केली, त्यामुळे जी काही शिल्लक रक्कम आहे त्याच्यातच घर खर्च कसा तरी भागवतोय आम्ही. त्यात आणखी तुमच्या बाळणपणाचा खर्च आम्हाला खरंच नाही झेपणार. त्यापेक्षा तुम्ही सगळंच तिकडे केलं तर फार बरं होईल. वाईट वाटून घेऊ नका, पण खरंच आता परिस्थिती खूप बिकट आहे. ठेवू फोन? नाही म्हणजे मला खात्री आहे की तुम्ही नक्की समजून घ्याल. ओके ठेवते. विद्या, अग असं का बोललीस? अग आपण केलं असतं ना काहीतरी. काय केलं असतं? आणि तसंही करायला आपल्याकडे या बंगल्याशिवाय दुसरा आहे तरी काय? त्याची तरी काय शाश्वती आहे म्हणा. उद्या कुणीतरी पेपर्स घेऊन यायचं आणि या बंगल्यावरही हक्क सांगायचं की बाळासाहेबांनी आम्हाला दानात दिलाय म्हणून. आई तुम्ही नका एवढं मनाला लावून घेऊ. मान्य आहे निलिमा वंशांना थोडंसं वाईट वाटेल, पण त्या नक्की समजून घेतील. ते काही नाही, मी म्हटल्याप्रमाणे निलिमाचं बाळणपण ह्याच घरी होणार. तू नको काळजी करू. तू एक काम कर, माझं मंगळसूत्र तुझ्याकडे ठेवायला दिलं होतं ना, ते दे. ते मोडून आपण तिच्या बाळणपणाचा खर्च करू. मंगळसूत्र? कुठलं मंगळसूत्र? आणि माझ्याकडे कधी दिलं तुम्ही?
काही काय बोलताय? अगं अशी काय करतेस तू विद्या? तूच नाही का तुझ्याकडे नीट सांभाळून ठेवलं होतंस? आई तुम्ही ना खरंच भ्रमिष्ट झालात. स्वतःच कुठेतरी वस्तू ठेवता विसरता आणि आता ते माझ्याकडे दिलं होतं असं म्हणताय तुम्ही. अगं नाही ग विद्या, मला चांगलं आठवतंय, मी तुझ्याकडेच दिलं होतं. तूच नीट आठव. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, मी खोटं बोलतीये? अगं मला असं नव्हतं म्हणायचं. पण तुमच्या बोलण्याचा कल तर तसाच आहे ना. हे बघा, तुम्ही माझ्याकडे काही ठेवायला दिल्याचं मला तरी आठवत नाहीये. तुम्ही ना स्वतःच कुठेतरी ठेवली असेल वस्तू आणि आता तुम्हाला ती आठवत नाहीये. आणि हो, मधल्या काळात तशी आपल्या घरी मजुरांची सारखी ये जा होती. त्यांच्यापैकीच तर कुणी लंपास केलं नसेल. पण आता टाहो फोडून काय फायदा, गेलेली वस्तू थोडीच परत येणार आहे. विसरा आता ते मंगळसूत्र. एक काही ती आशा होती, त्याच्यावर सुद्धा पाणी फेरलं गेलं. आजीला कशाला बोलवतोस? तेच ना, बावळ अटकतो. अरे शेखर, विद्या एवढ्या रात्रीचे कुठे निघालात? आई अग आजी, आम्ही पिकनिकला चाललोय महाबळेश्वरला. अरे तू पण चल ना आमच्या सोबत. आई बाबा आजीला पण येऊ द्या ना आपल्या सोबत. पिकनिक? अरे पण तुमच्याकडे तर पैसे नाहीत ना. आई अहो, त्याच कुठे ऐकताय तुम्ही? आई बोलतोय तो. हो आम्ही नाशिकला चाललोय आईकडे. सध्याची नोकरी नाहीये आणि शुभमलाही सुट्टी आहे ना शाळेला 4 दिवस. म्हटलं जरा तेवढा चेंज मिळेल आणि बऱ्याच दिवसात कुठेच गेलो नाही होत ना म्हणून जातोय. हो हो, हिच्या आईचा पण सारखा फोन येत होता म्हणून म्हटलं सध्या वेळ आहे तर जाऊन यावं. अरे मग मला एकदा सांगायचं तरी, मी नाही म्हणाले असते का? तसं नाही आई, आम्ही सांगणारच होतो पण म्हटलं अचानक ठरलं. आता चाललाच आहात तर सोबत बामांच्या अस्थी घेऊन जा, वेळ मिळेल तेव्हा विसर्जन करा. आलेच चला. आजी बाबा. शेखर, विद्या, अरे तनिक रुको माजी, माजी आप घर पर हो? लेकिन बहू रानी ने तो कहा था कि घर पर कोई नहीं है.
कहां के कुछ दिनों तक दूध बन डालना, इसलिए सवेरे में ऐसे ही यहां से चला गया। लेकिन आपको अगर दूध चाहिए तो अभी दूध खत्म हुआ है, मैं थोड़ी देर बाद ले आता हूँ। हाँ नहीं राव दे। आई 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 आई
तिकीट तिकीट बोला मावशी, कुठलं तिकीट देऊ? एक पुण्याचं दे. 270 रुपये द्या हो. एवढेच आहेत रे माझ्याकडे. अहो मग मी तिकीट कसं देऊ तुम्हाला? पैसे नसतील तर उतरा खाली. असं नको करू रे बाळा, माझी पोरगी तिथे वाट बघत असेल. मी कुठं नाही म्हणतोय, तिकिटाचं पूर्ण पैसे द्या ना, जा की पुण्याला. तुमच्यासारखं रोज 2-3 पॅसेंजर भेटतात, किती जणाला सांभाळून घ्यायचं? उतरा खाली. एस टी महामंडळ का माझ्या बापाचं हाय वय. हो दादा आहो, जाऊ द्या हो, म्हातारा माणूस आहे. जाऊ द्या म्हणाला, तुझं का जात रे? चौकशी झाली तर माझी नोकरी जाईल. हो मावशी उतरा खाली. पैशाची अडचण आहे ना, हे घे. हा आता तुम्ही देताय म्हटल्यावर प्रश्नच मिटला ना. हे घ्या मावशी तिकीट. हा जाऊ दे रे गाडी. खूप उपकार झाले हो दादा, देव तुमचं भलं करू. माझा पत्ता लिहून घ्या, मी परत आले ना की तुमचे पैसे तुम्हाला देऊन टाकेन. ते जाऊ दे हो माई. पण माई तुम्ही मला ओळखलं नाही सर. कसं ओळखणार म्हणा, तुमच्या दारात येतो ना तो गोंधळीच्या वेशात. हा काही काळजी करू नका, मला समज ठावाय माई. अहो कसं आहे, देवी आपल्यावर कोपले असं समजा आणि शांत राहा. हे बी दिवस जातील. हा हे बघा, तुम्ही आरामात बसा, तुम्हाला काय लागलं सवरलं तर मला सांगा. हा विसर्जन, वर्षश्राद्ध, पिंडदान हे सगळं अंधश्रद्धा आहे. या सगळ्या गोष्टींसाठी ना माझ्याकडे वेळ नाही आहे, आणि खरं सांगायचं तर पैसेही नाही आहे. बाबांनी कुणाला विचारून तो निर्णय घेतला? आम्ही त्यांचे कुणीच नव्हतो, की आमच्या प्रती त्यांची काही जबाबदारीच नव्हती. झिजवल्या दाही दिशा सुखाच्या शोधा पायी, जगण्याच्या पैजे गमावले सारे काही. झिजवल्या दाही दिशा सुखाच्या शोधा पायी, जगण्याच्या पैजे गमावले सारे काही.
हे दादा, हे दादा, हा जरा नंबर लावून देतो का? दादा, तो फोन आला होता त्या आई तिकडे. आई आई आई, काय झालं तुम्हाला? तुम्ही ठीक आहात ना? या, चला आपण घरी जाऊया. राकेशने फोन करून सांगितलं म्हणून कळलं. मला किती काळजी वाटत होती माहिती? काही नाही, उन्हामुळे थोडी चक्कर आली. बरं, आता तुला पाहिलं ना खूप बरं वाटतंय बघ. माझं जाऊ दे, तू बरी आहेस ना? आता तू आलीस ना, सगळं ठीक होईल. अरे बस बस बस, इथेच बोलत बसणार की आत पण चढणार? चल चल, सावकाश. हे डिंकाचे लाडू, बाळंत काढा. सगळ्यात महत्वाचं, कापरात मुरलेलं नारळाचं तेल. अगं बरंच काही आहे. चल दे, मी पटकन तुझ्या तळपायांना मालिश करून देते. अगं अगं, काय करतेय? आत्ताच आली आहेस ना, एवढी कसली घाई आहे? जरा वेळ आराम कराई. हां, मी तुझं काही एक ऐकणार नाही आहे आणि मी आराम करायला आली आहे. होय बरं बाई, तुझ्याशी कोण वाद घालणार? अरे वा, आले आले, आईकडनं लाड पुरवले जात आहे. छान. मग माझ्या लेकीचे लाड मी नाहीतर कोणी पुरवायचे? ऐक, पण आई, वहिनीकडनं ही अपेक्षा नव्हती. वाटलं नव्हतं इतक्या आतल्या गाठीची असेल म्हणून. ती एक नालायक आणि दादा त्यानेही शेण खाल्लं. बायकोचा बैल कुठला? आई जाऊ द्या, तुम्ही लक्ष देऊ नका. आणि आता तुम्ही इथेच राहायचं. आता मला लहानपणापासून कधी आई वडिलांचं प्रेम मिळालंच नाही, पण तुम्हा दोघांमध्ये ना मी नेहमी माझ्या आई वडिलांनाच पाहिलंय. आता बाबा तर नाही, पण निदान त्या निमित्ताने मला तुमची सेवा करता येईल, प्लीज मला तेवढं करू द्या. राकेश, बाळा खरंच मागल्या जन्मी मी खूप पुण्य केलं असेल म्हणून तुझ्यासारखा जावई आम्हाला मिळाला. खरं तर मलाही इथे राहायला खूप आवडलं असतं, पण काही गोष्टी यांच्या तत्वात बसत नव्हत्या. पण तू काळजी करू नकोस, निलिमाचं बाळंतपण होईपर्यंत मी थांबेन इथे. बस 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 बस, झालाय झालाय. कसं आहे, जखम जरा ओली आहे ना? जरा बघून चालाल, पुन्हा इन्फेक्शन वाढायचं. आता अगदी काही दिवसात बरं वाटेल. बरं, फार हालचाल करू नका. उद्या आपण पुन्हा ड्रेसिंग करू, ठीक आहे? हे ठेवून देतो. झालं. आई, अख्खी पिशवी शोधली ग मी तुझी, पण तुझे दागिने दिसले नाही त्यात. तू आणले नाही आहेस का सोबत? कुठले दागिने निलिमा? अगं आणि असे होते तरी किती माझ्याकडे? तुला तर तुझ्या बाबांचा स्वभाव माहीतच होता, आणि ते गेले तेव्हा त्यांच्या कार्यासाठी पाटल्या मोडल्या. एक मंगळसूत्र होतं, तेही विद्याने लाडीला बडीने काढून घेतलं. आता कुठे काय राहिले माझ्याकडे? काय
अगं पण तू कसं काय देऊन टाकलंस सगळं? हा आणि बाबांच्या कार्यासाठी पण दादाकडे पैसे नव्हते, तुझ्या पाटल्या मोडल्यात ते, आणि तू ही खुशाल देऊन टाकल्यास? अगं एकदा मला तरी विचारायचंस ना. अगं ती वेळ विचारपूस करण्याची होती का? घरात तुझ्या बाबांचं प्रेत पडलं होतं. निलिमा काय बोलतेस? निदान कोणाशी बोलत्याचं भान तरी असू दे. राकेश अरे रागू नकोस तिच्यावर, लहानपणापासूनच तापट स्वभावाची आहे ती. पण बाळ निलिमा तू काळजी करू नकोस, नक्कीच तुझ्या पोटी तुझे बाबा जन्म घेतील, मग पुन्हा आपण सगळं नव्याने करू. माझ्या पोटी? नको ग बाई, असा बाप पोटी येणार म्हणजे पुन्हा भिकेचा ढोबरा हातात, त्यापेक्षा मी वाण झासलेली बरी. निलिमा आई येण्याच्या आनंदापेक्षा तिच्या गाठोड्यात तुझ्या मतलबाचं काय नाही याचं तुला जास्त दुःख आहे. नाही ती बाई मायेपोटी तुझ्यासाठी आली आहे, पण तिला तरी काय माहिती म्हणा, तिच्या लेकीला तिच्या दागदागिण्यांमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. अगं ती आई आहे तुझी, आपल्या आईशी असं कोण बोलतं ग? राकेश तू आमच्या मध्ये पडू नकोस. हा मी आईला चांगलंच ओळखते. हो का? ज्यांचे आई वडील नसतात ना त्यांना विचार, ते नसल्याची किंमत काय असते ते. तिथे थांबून काय करू मी? आई तुम्हाला निलिमाचा स्वभाव माहिती आहे ना, अहो तिच्या डोक्यात राग शिरला की ती कोणाचीच नसते, निदान तुम्ही तरी समजून घ्या. राकेश बाळा तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. अरे माझ्या मनात तिच्याविषयी कुठलाही राग नाहीये, पण मला इथे थांबणं खरंच शक्य नाहीये. आणि यावेळी तिला तुझ्या सहवासाची जास्त गरज आहे, काळजी घे तिची. कसं आहे ना, ती लेक असल्याची विसरली असेल तरी मी तिची आई आहे हे विसरून कसं चालेल, आणि तशी गरज भासलीच तर येईलच मी जिथे असेन तिथून. पण आता मला निघायला हवं, तसंही उद्यावर नवरात्र आलंय. निलिमाच्या नादात मी सगळं विसरले होते, बघ निघते मी. आई
माझ्या पोटी? नको ग बाई, असा बाप पोटी येणार म्हणजे पुन्हा भिकेचा ढोबरा हातात. त्यापेक्षा मी वांज असलेली बरी. माती मायन ओलावली अंकुराच्या ओढा पायी उना पावसाळे राबली. बाबा उठा. ए दादा. हा कुठे आलो रे आपण? मावशी अहो कुठं म्हणून काय विचारताय? अहो तुम्ही कोल्हापुरात आला की? कोल्हापूर कसं शक्य आहे? पण मी तर नगरचं तिकीट काढलं होतं, मला चांगलं आठवते. मी नगरच्याच गाडीत बसले होते. अहो मावशी, नगर कुठं, कोल्हापूर कुठं? तुम्ही एक काम करा, तिकीट दाखवा बघू तुमचं. मावशी कोल्हापूरचं तिकीट आहे ना, व असं काय करता सा, बघा जरा. अचानक इथे? नमस्कार देसाई साहेब. नमस्कार. तुम्हाला पाहिलं ना की बाळासाहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. बरं सांगा, मी काय सेवा करू तुमची? देसाई साहेब, या नवरात्रात इथेच राहून देवी आईची सेवा करेन म्हणते. तुमची काही हरकत नसेल तर काही दिवस राहू का मी इथे? त्या बदल्यात मंदिरात पडेल ते काम करेन मी. अहो हे काय विचारणं झालं का? तुम्ही पाहिजे तितके दिवस राहू शकता, पण त्यासाठी कुठलंही काम करायची गरज नाहीये. नाही 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 म्हणू नका. अहो झेपेल तेच काम करीन मी, माझ्या मनाला नाही पटायचं ते. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. कृष्णा, हे कृष्णा, त्यांचं सामान घे आणि भक्त निवास मधली एक चांगली खोली त्यांना दे. द्या वहिनी, द्या द्या त्याच्याकडे. सावकार या. नमस्कार. चरणी माझं सर्वस्व अर्पण करते.
या घरात काम करायला आले बघा, नाहीतर माझी या घराची पायरी चढायची अजिबात इच्छा नव्हती. वय खरं सांगते अहो वहिनी साहेबांनी तर मला पोलिसात द्यायचं तेवढं बाकी ठेवलं होत. जाऊ दे रत्ना, विसर सगळं. वय आता आली ना मी. वय वय नमस्ते माझी. आणि उद्यापासून रोज वेळेत दूध टाकत जा. नवरात्रात 9 दिवस मी फक्त दुधावर असते, माहिती आहे ना? हा मालूम आहे ना दुंगा. ए दादा, अरे थांब थांब. ते गोंधळ घालायचे किती घेतो रे? तसे तर मी 500 रुपये घेतो माऊली, पण तू देशील ते? नाही नाही, देईन मी तुला 500. आमच्या घरी नवमीला गोंधळ घातला जातो, यंदा घरी शक्य नाहीये ते, तेव्हा इथेच घालायचं म्हणते. तू येशील ना नवमीला? येईन ना माऊली, नक्की येईल. माय माऊलीच्या नावाचा उदो 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 उदो. कोणातरी गरजवंताला दे. नवरात्रात 9 दिवस मी फक्त दुधावर असते. बर. नेत्रदान नेत्रदान नेत्रदान. नवरात्राच्या या मंगल पर्वात आपल्याला आपले नेत्रदान करण्याची. विचार करताय राणी साहेब? थांबलात का? पुढे चला. अहो यापेक्षा चांगली सुवर्ण संधी नाही आहे आपल्या घराण्याची परंपरा राखण्याची. तेव्हा पुढे चला, निसंकोचपणे नेत्रदान करा. चला. दादा नमस्कार. मला माझे डोळे दान करायचे. बर, हा फॉर्म भरा आणि इथे सही करा. बर. नमस्कार. नमस्कार. ही आमच्या संस्थेतर्फे खास भेट. अहो याची काय गरज होती? काय हरकत नाही, घ्या. नमस्कार. येतो. Thank you.
माझ्याकडे कसा आला? अरे माझा कलश हर देणारे राजा, हर देणा ऐक ना, हर देणारे माझा कलश नको असं करू रे, मी तुझे हात जोडते, तुझ्या पाया पडते मी, हर देणा देणारे माझा कलश देणा, अरे अरे काय करतोस, अरे देणा, अरे काय कर असं नको करू दे माझा कलश, अरे दे अरे दे. आज तुमच्या या अंगठीमुळे आपल्या घराण्याची परंपरा अखंडित राहिली. आई तुझी लीला अपरंपार आहे ग. यांच्या पायाला इन्फेक्शन झालेलं आहे आणि अंगामध्ये प्रचंड अशक्तपणा आहे. मी इंजेक्शन दिलंय तरी पण त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. मी काय औषधं लिहून देतो, ही औषधं लगेच मागवून घ्या. हो नक्की, लवकर बरं वाटेल त्यांना. बर, आणि काही इमर्जन्सी वाटली तर लगेच मला फोन करा. हो, आणि अजिबात हालचाल करायची नाही, आराम करायचा. हां, या तुम्ही या. नमस्कार. नमस्कार. वहिनी साहेब, आम्हाला खरंच माफ करा. आयुष्याची सर्व जमापुंजी तुम्ही या मंदिराला दान केली आणि आमचं ट्रस्ट आपल्यासाठी काहीच नाही करू शकलं. आमच्यासाठी खरंच ही शर्मेची बाब आहे. देसाई साहेब, यात तुमची काहीही चूक नाही. मी सारं काही स्वइच्छेनेच करत होते. तुम्ही काही काळजी करू नका. एवढं नवरात्र आटोपलं ना की मी जाईन इथून. नाही नाही, तुम्ही जितके दिवस पाहिजे ना तितके दिवस राहू शकता. बर, ही संध्या आपल्याच संस्थेची सेवेकरी आहे. 24 तास तुमच्या सोबत राहील. काही लागलं तर हिला सांगायचं. बर. झालं
कुठे चाललात तुम्ही अशा अवस्थेत? नाही उठायचं तुम्हाला सलामरा बेडवरती वाजली नाही जायचं नाहीये तुम्हाला कुठे जायचं दिलीप मरडाच्या दारात अवस्था नाही मी तुम्हाला कुठे सोडणार नाही माई सांभाळ स्वतःला नाही जायचं नाहीये तुम्हाला राकेश बाळाची आणि आईची कंडिशन खरंच क्रिटिकल आहे. अहो जोपर्यंत मॅम रजनी येत नाही तोपर्यंत आम्ही काहीच सांगू शकत नाही. आमच्या शुभमला काही होणार नाही नो. माझं एकुलतं एक बाळ आहे, त्याला काही होऊ देऊ नका. मी खरंच तुमच्या पाया पडते. हे पहा, शेवटी सत्य हे स्वीकारायलाच पाहिजे. म्हणजे तुमच्या मुलाच्या डोक्याला जबरदस्त मार लागलाय, त्यामुळे त्याची दृष्टी गेली. काय अहो असं काही बोलू नका डॉक्टर. अहो तोच तर आमच्या आयुष्याचा एकुलता एक आधार आहे. हो हा, आता जर कोणी त्याला दृष्टीदान केली तर तो पुन्हा जग पाहू शकेल. शुभम, शुभम आई कुठे आहेस ग तू? आई मला काहीच दिसत नाही ग. आई मी अंधळा झालो का ग? नाही बाळा, डॉक्टर काका आहेत ना, ते तुला करतील नीट. मग माझा शुभम बाळ पुन्हा सगळं व्यवस्थित बघू शकेल. आई कुठे आहेस ग तू? मला सोडून जाऊ नकोस, मला खूप भीती वाटते. शुभम बाळा मी इथेच आहे रे, कुठेच नाही गेले. हे बघ आहे ना इथेच मी. बाबा मला आजीला भेटायचंय, मला आजीची खूप आठवण येते, मला तिच्याकडे घेऊन चलायला बाबा. आजी आजीला घेऊन घेऊ. स्वतःला शांत व्हा. आता आपल्याला शुभमला सांभाळायला हवं. शांत व्हा, ऐका ना, शुभम सारखा आजी आजी करतोय. तुम्ही एकदा घरी फोन करून आईना इकडे बोलवून घ्या ना. कुठल्या तोंडानं बोलू मी तिच्याशी विद्या? अधिकारच गमावून बसलोय मी. लाज वाटते मला स्वतःची. या जगात माझ्यासारखा नीच माणूस दुसरा कोणीच नसेल. नाही
नाही नका असं बोलू. तरी चाडाळली तर मीच आहे. भरल्या घरात मी कलह निर्माण केला. आईंशी खूप वाईट वागली होती. खूप नको नको ते बोलली आहे मी त्यांना. या सगळ्याला फक्त मी कारणीभूत आहे. त्याची शिक्षा मिळतीये. आपण पडगुन्हेगार तर मी येत. त्याची शिक्षा माझ्या बाळाला कशासाठी? देवाने मला का याद केलं? आजी आजी कुठे आहेस ग तू? आजी 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 तू आलीस का ग? माझं शुभम बाळ इथे आजारी आहे. तो सारखा आपल्या आजीची आठवण काढतोय. तर मी कशी बरं नाही येणार? खरंच आजी आजी मला काहीच दिसत नाही ग. मला तुला बघायचंय. काळजी करू नकोस राजा. तुला काही होणार नाही. तू लवकर बरा होशील. गरज पडल्यास माझे डोळे देईन मी तुला. माझ्या डोळ्यांनी का होईना माझं शुभम बाळ पुन्हा हे सुंदर जग बघू शकेल. खरंच? अगदी खरं. पण आता झोप बघू तू शांत. हो मी झोपतो. पण तू मला सोडून कुठेच जाऊ नको. कुठेही जाणार नाही राजा. मी इथेच तुझ्या जवळ आहे. विद्या रडू नको. आपल्याला आपल्या चुकीची जाणीव झाली हीच मोठी गोष्ट आहे. आणि आपल्याला खचून चालणार नाही. आपल्याला अजून शुभमला सांभाळायचं आहे. माझा ऐकादा. तुम्ही कळ्यांना आणणार फोन. मला पूर्ण खात्री आहे आई सगळं काही विसरतील आणि शुभम साठी धावत पळत येते. करांना तुम्ही फोन. करतो. शुभम आका मारतोय. मी आलेच. शुभम बाळा काळजी करू नको. बाबा गेले आजीला फोन करायला. आजी येईल ना तुला भेटायला लवकर? अग आई आजी तर कधीच आली आहे. ती माझ्याशी बोलली सुद्धा. इथेच तर आहे ती. तुला दिसत नाही का? बाळा काय बोलतोयस तू? बाबा आत्ता गेलेत ना आजीला फोन करायला. आजी इतक्यात कशी येईल? हा आई मी खरंच सांगतोय. आजी इथेच आहे. ती मला बोलली की ती मला तिचे डोळे देईल. मी पुन्हा पाहू शकेल. विद्या मी आता घरी फोन लावला होता. रत्नाने फोन उचलला. ती म्हणाली आई नवरात्राच्या पूजेत आहे. अहो पण शुभम काय बोलतो ऐकलत का तुम्ही? म्हणे आई आता इथे त्याच्या जवळ होत्या. म्हणतोय त्या त्याच्याशी बोलल्या सुद्धा. अग त्याला भास झाला असेल. काय बोलतेस तू? नाही बाबा आजी माझ्या सोबतच होती. तिने माझ्या डोक्यावर हात सुद्धा फिरवला. ती म्हणाली की ती मला काहीच होऊ देणार नाही. अहो शुभमला जर खरंच भास झाला असेल तर त्याच्या कपाळावर हा अंगारा कुठून आला? मला तर खरंच काही कळत नाही. विद्या आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. काय हो? घरात नवरात्राची पूजा असताना आपलं असं बाहेर असणं योग्य नाही ग. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. आपण आत्ताच्या आत्ता घरी जाऊयात. हो शुभम चल बाळा आपण आपल्या घरी जाऊया. तुला आजीला भेटायचं आहे ना? Mother, 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 M
दादा कुठे निघालात? काही नाही, ऍक्सिडेंट झाला होता, मुलाला दवाखान्यात घेऊन गेलो होतो, लवकर जायचंय घरी. अहो बसा की मग गाडीत. काय ग? अहो पण सोडतो ना तुम्हाला, बसा बसा. थँक्यू. चला या बसा. भैया जी ये क्या हुआ आपको? वो सब मैं आपको बाद में बताती हूँ, लेकिन ये... लेकिन आप लोग कहाँ थे कहाँ? अरे माँ जी ने हम सबको यहाँ बुलाकर नवरात्रि का उत्सव मनाया और इस घर में भजन कीर्तन पूजा अर्चना करवाई. हम तो धन्य हो गए. बनी सर गैरसमज नको म्हणून मी आधीच सांगते हा, राग मानून घेऊ नका. अहो आई साहेबांनी बोलवलं म्हणून पुण्यांदा तुमच्या घरात काम करायला आले. बघा तुमच्या एका भी वस्तूला मी हात लावलेला नाही, पाहिजे तर तुम्ही चेक करून घ्या. अहो गेल्या 9 दिवसापासून आई साहेब स्वतःच्या हाताने स्वयंपाक करतायत नैवेद्याचा. वय आता भी आई साहेब स्वयंपाक घरातच आहे. हम लोग बच्चों को छोड़ के आते. डॉक्टर काय काय? कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर राकेश, तुम्हाला मुलगा झालाय. खरे तर कंडिशन खूप क्रिटिकल होती, अशा वेळेस बाळाच्या आणि आईच्या जीवाला धोका असतो, पण हा दैवी चमत्कारच म्हणावा लागेल. दोघही सुखरूप आहेत. सो कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन. थँक यू डॉक्टर. थँक यू. आई कुठे आहेस तू? ना ग आई कुठे आहे? तू तर म्हणालीस किचन मध्ये, कुठेच दिसत नाहीये त्या. वहिनी साहेब मी खरं सांगते, अहो हितच होते आई साहेब. अहो आम्ही तेवढ्या कुमारिकांना सोडायला दारा पाव तर गेलो होतो, त्या हितच होत्या. अग वहिनी साहेब अहो आई हितच होत्या. हो यायला विचारा. थांब जरा. हॅलो कोण? राकेश दादा. एक आनंदाची बातमी द्यायची, निलिमाला मुलगा झालाय, तुम्ही मामा झालात. डॉक्टरांनी खूप क्रिटिकल कंडिशन सांगितली होती, पण आईंनी वेळेवर येऊन सगळं सांभाळून घेतलं. अहो म्हणजे मला कळतच नव्हतं की मी 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 कसं डील केलं असतं. काय बोलतोय राकेश? आई तिकडे आहे तुमच्यासोबत. काय? हो म्हणजे निलिमाच्या डिलिव्हरीच्या वेळेस त्या पूर्ण वेळ इथेच होत्या. म्हणजे त्यांना असं अचानक बघून आश्चर्यच वाटलं मला, पण नंतर मला त्यांचे शब्द आठवले. त्या कुठेही असतील तरी निलिमासाठी धावून येतील. अरे पण असं कसं शक्य राकेश? आई इकडे असल्याचं सांगताय सगळे, आणि तिने घरात नवरात्राच्या घटस्थापनेची पूजाही ठेवली. नाही बाबा, आजी माझ्या सोबतच होती हॉस्पिटल मध्ये. दादा त्या इथेच होत्या, मी मी बघितलंय त्यांना, त्या निलिमा जवळच बसल्या. अहो तर मी मी तुमचं बोलणं करून देतो. काय झालं? निलिमा आई कुठे? म्हणजे काय? एक मिनिट. आई? अरे निलिमा अगं आई कुठे? अरे कुठे म्हणजे काय? आता तुझ्या सोबत बाहेर होती ना निलिमा. अगं मी शेखर दादांना फोन केला होता. हा तर त्यांनी मला सांगितलं की आई गेल्या कित्येक दिवसांपासून घरातच आहे. काय? हो अगं अगं त्यांनी नवरात्रीची पूजा पण बांधली आहे, आणि आश्चर्याचं म्हणजे हे की आता त्या घरातही नाहीये. असं कसं शक्य? अगं मलाही तेच कळत नाहीये. म्हणजे आई जर इथे होत्या तर आपल्यासोबत ज्या होत्या त्या कोण होत्या? मला मला फार गोंधळला होता, मला काही कळत नाहीये. राकेश राकेश शांत हो, फार गोंधळून जाऊ नकोस. त्या कोण होत्या ना हे मी चांगलंच जाणते, आणि आई आत्ता कुठे असेल ना हे माहितीये मला. बरं आपल्याला निघायला हवं, तू तू दादाला फोन कर पटकन.
तो बरोबर तिथे पोहोचेल. बर चल चल. ओ मॅडम मॅडम, ओ मॅडम, अशा अवस्थेत बाळाला घेऊन कुठे चाललात तुम्ही? तुम्ही नाही जाऊ शकत. उद्या काही बरं वाईट झालं तर कोण जबाबदारी घेणार? अहो तुम्ही चिंता करू नका, जिच्या सोबत साक्षात जगज्जननी आहे तिला कसली भीती असणार? अहो पण आम्हाला जाऊ द्या. चला हो. अहो सावकाश. अहो पण आता कसं करायचं? आपण जायचं कसं? हो साहेब, कसला विचार करताय? बसा गाडीत, मी नेतो तुम्हाला पाहिजे तिथं. अहो मी सगळं ऐकलंय तुमचं. चला, या निमित्तानं मलाही त्या माऊलीचं दर्शन घेता येईल. चला चला. अहो चला चला. सांभाळून जावा बाबा. ए दादा, हे घे. आज नवमी आहे ना, आईचा गोंधळ घालायचंय, लक्षात आहे ना? ओय माऊली, पण ही तर सोन्याची दिसताय जी. पण यांच्या शब्दापेक्षा मौल्यवान नाही. राहू दे तुझ्याकडे. जशी माय माऊलीची इच्छा. आज रात्री बघत राहशील असा गोंधळ घालतो माऊले. आई आई माऊलीच्या नावाचा उदो. Thank you.
विद्महे विष्णु पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। माफ कर ग, मी खूप त्रास दिला ग तुला। आई आई बघ ना, हा बघ तुझा नातू अगदी बाबांसारखाच दिसतोय ना। आई तू म्हणाली होतीस ना की माझ्या पोटी बाबा जन्म घेतील म्हणून। आई बघ ना ग, बघ ना अगदी बाबांसारखाच दिसतोय ना हा। ए आई 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 मला माफ कर, मी कैदाशीर तुमच्याच घरी तुमच्याशी वैऱ्यासारखी वागले, पण आता मला माझी चूक कळली आई। मी हात जोडते, तुम्ही घरी चला, ते घर तुमच्याशिवाय अपूर्ण। तुम्ही नसाल तर त्या घराला शोभा नाही। आई माझा ऐका ना, घरी चला चला ना। आओ तुम्ही तरी सांगा नाही ना काही। आई आम्ही सगळे तुझे गुन्हेगार आहोत, पण तू आई आहेस ना। आपल्या लेकरांच्या चुका पदरात घे आणि आम्हाला माफ कर आई, आम्हाला माफ कर आई, आम्हाला माफ कर। आजी आजी आजी
आजी घरी चल ना ग, आम्ही सगळे तुला घरी नेला आलो, आजी चल ना, आजी। अशा महान आणि दानशूर लोकांना प्रत्यक्षात पाहिलं, त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद आपल्याला लाभले। मीही स्वतःला खूप भाग्यवान समजते की मी अशा या घराण्याची सून आहे। शुभम, आई बाबा, मी तुम्हाला वचन देते की या घराण्याची सून म्हणून ज्या काही रीतिरिवाज आहेत, परंपरा आहेत, त्यात मी कधीही खंड पाडणार नाही। आई कुलस्वामिनी, आमच्या या परिवाराला सुखी ठेव, असेच तुझे आशीर्वाद आमच्या कायम पाठीशी राहू देत, हीच तुझ्या चरणी प्रार्थना। दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म मरणांते भारी, भारी पडलो आता संकट निवारी। जय देवी महिषासुर मर्दिनी, सुर वर ईश्वर वरदे तारक संजीवनी। दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथनाथे करिता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसी लवलाई। जय देवी जय देवी, जय देवी जय देवी। प्रसन्न होसी निज दासा, क्लेशा पासून सोडी तोडी भव पाशा। प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा, क्लेशा पासून सोडी तोडी भव पाशा। अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा, नरहरि तल्लीन झाला पद पंकज लेशा। जय देवी जय देवी, जय देवी जय देवी, जय देवी जय देवी। महिषासुर मर्दिनी, सुर वर ईश्वर वरदे तारक संजीवनी। जय